नमस्कार मित्रांनो, सी टी व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांना. गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत. तसेच यवतमाळातील मारवाडी चौकामध्ये दरवर्षीप्रमाणे सुंदर असे यवतमाळ राजाचे डेकोरेशन त्यांनी केलेले आहे व इथे यवतमाळचा राजा स्थापित झालेला आहे. मागच्या वर्षी समुद्राच्या आतमधले दृश्य ते दाखवण्यात आलेले होते, तर यावर्षी त्यांनी एक मोठे जहाज असे सुंदर डेकोरेशन केलेले आहे. तर आपण हे संपूर्ण डेकोरेशन बघत आहात. तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ बघताना चॅनलला नक्की एक वेळा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा व तसेच व्हिडिओला तुम्ही शेअर करा, कारण असेच व्हिडिओ मी या चॅनलवर घेऊन येत असतो. तर हे बघा, सुंदर एक शिप आहे, मोठे जहाज आहे व सेम टू सेम समुद्रात असणारे जे जुन्या काळातले जहाज होते असे डेकोरेशन इथे केलेले आहे. चला तर मित्रांनो, आता आपण आतमध्ये यवतमाळ राजाचे दर्शन घेऊया. आतमध्ये पण सुंदर असे डेकोरेशन आहे, जहाजाचे डेकोरेशन केलेले आहे. सीलिंग पण छान सुंदर सजवलेलं आहे. हळूहळू पहिल्या दिवसापासूनच इथे गर्दी पण वाढत आहे. दरवर्षीप्रमाणे आपण आता यवतमाळ राजाचे जवळून दर्शन घेणार आहोत. तर बघा, सुंदर अशी यवतमाळ राजाची मूर्ती आहे. मारवाडी चौकातील येथे उत्सव मंडळाने भरपूर आधीच तयारी केलेली असते. यवतमाळच्या राजाचा टोप हा सोन्याचा असतो. वर सुंदर असे झुंबर पण लावलेले आहे. यवतमाळचा राजा ही मूर्ती कलाकारांनी खूप सुंदर बनवलेली आहे. यवतमाळचा राजा बघण्यासाठी प्रचंड गर्दी येथे होणार आहे. बाहेर महाप्रसादाची पण व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, लवकरच मी आता यवतमाळचे संपूर्ण गणपतीचे दर्शन देणार आहे. त्यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा.